नमस्कार, मी मनीषा राहुल अवटी. तुम्ही पाहत आहात रेडेश्वर महाराजांचा 724वा संजीवन समाधी सोहळा आणि 64वा वर्धापन दिन सोहळा. या निमित्ताने श्री क्षेत्र आळे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. आणि याच निमित्ताने 6वे हरिकीर्तन हरिभक्त पारायण अशोक महाराज जाधव यांचे संपन्न झाले. पाहुयात हरिकीर्तनाचा गजर. देवाला सांगतायत, हे नारायण, माझं असं कोणतं पुण्य उदयाला आलं कुणास ठाऊ, पण आज मला त्या संतांचे पाय पाहायला मिळा. तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये दोनच आवडीचे विषय आहेत, देव आणि संत. तुकोबराय देवाशिवाय बोलत नाही आणि संत संगती शिवाय मागत नाही. त्यांनी जगाला सांगताना सुद्धा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे पावे म्हणून सगळ्यांना सांगितलं. कधी अगतिकत्वानं समाजाबरोबर बोलण्याचा प्रसंग आलाच तर देवाशिवाय दुसरं काही बोलणार नाही. लोकांना समजावून सांगतील की बाबांनी तुम्हाला वेळ मिळत नाही, कारण एक तर वारी असते जून मध्ये आणि मे महिन्यामध्ये सगळ्यांच्या टोप्या घालून घ्यायला रजा संपलेली असते, त्यामुळं जून मध्ये तुम्हाला वारीला येणं शक्य होत नाही. आणि म्हणून देव तुमच्या दरवाजात आणलाय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. प्रत्येकाला सांगतील देव घ्या, देव घ्या, तुम्हाला वेळ मिळत नाही, मी आणलाय दरवाजामध्ये. लोकांनी सांगितलं महाराज आम्हाला त्याची गरज नाही. महाराज म्हणले अरे पण फुकट देतोय, नलगे रुका मोल काय, काही पैसा लागत नाही, फुकट देतोय. ऐकल्याबरोबर लोक हसायला लागली. महाराज तुमच्या इतकं शहाणपण जर कधी देवानं आम्हाला दिलं असतं ना तर लोक आमच्या सुद्धा पाया पडली असती, पण देवानं तितकं शहाणपण आम्हाला दिलेलं नाही. एवढी सुंदर लाइटिंग इथं केली, ह्या लाइटिंग मध्ये पैसा खर्च न करता बसणारा शहाणा का तिकीट काढून 3 ते 6 अंधारात बसणारा शहाणा. दुसरं उदाहरण, 7 ते 9 कार्यक्रम असल्यामुळे 9 नंतर पंक्ती असतात, एक एक पंगत पाहण्यासारखी असते. लाडू काय, बासुंदी काय, जिलाबी काय, थाट असतो मोठा. एवढं चांगलं खाऊन टाळ किती वेळ वाजवायचा, 2 तास, 7 ते 9 किंवा 9 ते 11. पण देवानं आम्हाला तेवढं सुद्धा ज्ञान दिलेलं नाही टाळ घ्यायचं. आम्ही एका वडापावावर अख्खा दिवस ओरडत राहतो, येऊन येऊन येणार कोण. आणि म्हणून देव नलगे, आम्हाला देवाची गरज नाही. कधी देवाबरोबर बोलावंस वाटलं तर करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. देवाबरोबर वादही घालतील आणि संवादही साधतील. वाद घालताना म्हणतील यम नियम पाप पुण्य आम्हाशी आपण बनतेची करीशी, तू कसाही वागला तरी देव तुला चालत. व्यवहारात एखाद्या माणसानं जर 2 बायका केल्या तर पाप वसे त्याचे खरी, आणि तू मात्र 16108 करून ब्रह्मचारी वाद घालते. नाथ बाबा अशा पद्धतीने एकदा भागवत सांगता सांगता बोलून गेले एकनाथ महाराज की बाबा देव भगवान कृष्ण ब्रह्मचारी होते. गिरजाबाईंनी ऐकल्यावर म्हणली जरा थांबा, तुमचं लग्न झालंय तुम्हाला कुणी आता ब्रह्मचारी म्हणेल का? मग तुम्हाला एक पत्नी असताना जर ब्रह्मचारी होत ठरू शकत नाही, त्याला 16108 तो ब्रह्मचारी कसा? नाथ बाबा म्हणले याचं उत्तर मी नंतर देतो. असं म्हणून नाथ बाबा उठले, स्वयंपाक घरात आले, डब्यामधून छोटे छोटे 10 लाडू एका बशीमध्ये काढले, बशी अशी गिरजाबाईंच्या समोर ठेवली, हातात काठी घेतली आणि सांगितलं बघ मी संख्या मोजील तू लाडू खायचा, जर उशीर लागला तर या काठीनं मारल्याशिवाय राहणार नाही. माराच्या भीतीनं तिनं लाडू उचलायचा गिळून टाकायचा, लाडू उचलायचा गिळून टाकायचा. 10 लाडू गिळले आणि मग नाथाने विचारलं कसे झाले, ती म्हणली काय माहिती कसे झाले, कसे झाले हे कळायला मी जर चावून खाल्ले असते तर कळलं असतं कसे झाले, पण तुम्ही माराली या भीतीनं मी 10 लाडू गिळून टाकले. नाथ महाराज म्हणले 10 लाडू खाऊनही जर तुला माहित नाही कसे झाले, तसाच कृष्ण ब्रह्मचारी होता. विठ्ठला 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 विठ्ठला. देवाला
ज्ञानही घालतील संवादही साधणारे आहे. बोलायचं असेल तर बोलावा विठ्ठल, पाहायचं असेल तर देवालाच पाहायचं, ऐकायचं असेल तर त्याच्याबद्दलच ऐकायचं. सेवितो हा रस वाटितो अनेका हा भाग आहे. एवढंच नाही तर बोलण्याची सांगणार इतरांना सांगण्याच्या भानगडीत पडतच नाही. याच कारण असं, महाराजांना माहिती आहे, दिसायला असले तरी असायला असतीलच असं नाही. दिसणं आणि असणं याच्यामध्ये बराचसा फरक आहे. बऱ्याच वेळेला लोक काल्याच्या कीर्तनाच्या वेळेला विचारतात, महाराज प्रत्येक वेळेला काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र का, आमचं का नाही? याच कारण असं, आपलं झालेलंय म्हणून सांगायचं नाही आणि त्यानं केलेलं आहे म्हणून सांगायचं. आपलं झालेलं आहे, आपल्याला लाग वाटतं डॉक्टर व्हावं पण होतो कंडक्टर म्हणून सांगू नये. आणि त्यानं मात्र हे जसे चरित्र केले नारायणे, त्यानं केलंय म्हणून त्याचं सांगावं हा भाग आहे. तसं इथं दिसणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. वारीच्या रस्त्याला सगळे वारकरी दिसत असले तरी आहेतच असं नाही. जर सगळेच वारकरी असते तर आरतीच्या वेळेला गेलेल्या जिन्सा पुकाराव्या लागल्या नसते. पण ज्या अर्थी गेलेल्या जिन्सा पुकाराव्या लागतात त्या अर्थी त्या वेशात असणारे बाकीचे आहेत ना, असा भाग आहे. प्रसंग असा आहे, थोडासा मार्मिकतेचं सांगतो. आचार्य रजनीश हे नाव कदाचित ऐकल्यानंतर माणसाला जरा खटकेल, पण मार्मिकता एक सांगतो, ते आचार्य तेवढी पदवी होती त्यांना, अभ्यास होता त्यांचा. एक एक ग्रंथ जर अभ्यासला ना, नारद भक्ती सूत्रावर त्यांनी चिंतन मांडलेलं आहे, तर अभ्यास पाहिल्यानंतर त्यांचा अभ्यास आपल्या लक्षात येतो. एकदा असं घडलं, दिल्लीला त्यांचं प्रवचन होतं रजनीशांचं, जपानच्या राणी येऊन बसलेल्या आहेत प्रवचनाला. आशावला त्यांनी एक सुंदर उदाहरण सांगितलं, आमच्या पुण्याला बुधवार पेठीमध्ये सगळ्या वेश्या राहतात. ते म्हणले, एक दिवस मी त्या रस्त्यानं चाललो असताना एका वेश्येनं हाक मारली, मी घरामध्ये गेलो, तिला सांगितलं तू बोलवलंच खरं पण मला ओळखलंस का, मी आचार्य रजनीश आहे. रजनीश हे नाव ऐकल्याबरोबर ती एवढी घाबरली, तिनं बाकीच्या वेश्यांना बोलवलं. सगळे पडदे बाजूला झाले, मोठा हॉल तयार झाला, त्यांना व्यासाचं पाठावर बसवलं, त्यांची पूजा केली रजनीशांची. आणि सगळ्या वेश्या विचारतायत, महाराज आम्ही पोटाकरता असा व्यवसाय करतो, देव आम्हाला कृपा करील का, आमची लाज राखील का, आम्हाला क्षमा करील का, कुठं आहे देव, कसा आहे, काय केलं म्हणजे आम्हाला त्याची भेट होईल, दर्शन होईल. 2 तास त्या वेश्या फक्त देवाबद्दल विचारित होत्या. त्यानंतर रजनीश उत्तर भारतात आल्यानंतर तिथं स्वामी कृष्णानंदांचं प्रवचन होतं. भगवी कपडे घातलेला तो संन्यासी 3 दिवस कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा याच्यावर बोलत होता. 3 दिवस कामावर आणि क्रोधावर. तेव्हा रजनीशांना प्रश्न पडला, 3 दिवस भगवी कपडे घालणारा संन्यासी कामावर बोलतोय आणि 2 तास वेश्या व्यवसाय करणाऱ्या देवाबद्दल विचारतात, नक्की संन्यासी कोण? विठ्ठला विठ्ठला दुसरं उदाहरण
उदाहरण असं आहे, दोन तरुण संन्याशी नदी पार करून गावामध्ये आले, 4 वाजेपर्यंत संध्याकाळी गावामध्ये थांबले आणि पुन्हा आपल्या आश्रमाकडे निघाले, पण घडलं असं की नदीला पूर आलेला होता. दोघही तब्येतीनं चांगले असल्यामुळे नदीमधून सहज पलीकडे जाऊ शकत होते. तेवढ्यात एक बाई आली, प्रार्थना केली, बाबांनो मला पलीकडे घेऊन चला. पलीकडे झोपडीमध्ये माझं पोरग रडत असेल, त्याला भूक लागली असेल, पाया पडते, मला पलीकडे न्या. तसा एक संन्यासी ओरडला, दिसत नाही का आम्ही संन्यासी आहोत, भगव्या कपड्यावरून लक्षात यायला पाहिजे. माग सर, शास्त्र काय सांगतंय, सावली सुद्धा पडू नये, भागवत सांगतंय दारवी मपी न स्पृजे, एवढंच नाही संत भाषांतर करताना म्हणतायत, काष्टाया पाशा ना संन्यासाश्रम स्वीकारला, भगवी कपडे घातली, एका बाईला खांद्यावर घेऊन चाललेला आहे. आता गुरुजींना सांगणार, तुला आश्रमामधून काढून टाकणार, त्याची गडबड चालू. पलीकडे आल्याच्या नंतर या संन्याशानं त्या बाईला खांद्यावर उतरवलं, सांगितलं ताई जा तुम्ही आपल्या आश्रमाकडे. हे निघाले, त्याने सांगितलं अरे तुला वाटायला पाहिजे काहीतरी, आपण कोण आहोत, इथं स्पर्शही नको, दारवी मप्पी न स्पृजे, भागवत वाचतो की नाही, आणि कुशाल खांद्यावर घेतली, बघ आता तू असं म्हणून आश्रमात आले. गुरुजींना सांगितलं, गुरुजी याला पहिलं आश्रमातून हाकलून लावा. याने एका बाईला खांद्यावर आणलं, कुशाल कळत नाही आपण संन्याशी आहोत. तेवढ्यात पहिला दुसरा संन्याशी म्हणला, गुरुजी मी फक्त एका काठावरून दुसऱ्या काठापर्यंतच तिला आणते, पण हा आश्रमापर्यंत घेऊन आलाय, याच काय करायचं. आणि म्हणून दिसणं आणि असणं याच्यामध्ये फरक आहे. भागवताचं वर्णन सांगतो, जाता का जेवढं घाई सांगता येईल तेवढं सांगेल. भागवताच्या 3 स्कंदामध्ये विदुरांचं चरित्र आहे. विदुरांनी धृतराष्ट्राला समजावून सांगितलं, दादा आपल्या पोटी 4 प्रकारची प्रजा जन्माला येते, म्हणजे मुलं. पहिला आहे शत्रुपुत्र. मागच्या जन्मात आपलं जर कुणाबरोबर वैर असेल आणि ते जर पूर्ण झालं नाही, तर या जन्मामध्ये पुत्र रूपानं येतो आणि आयुष्यभर बापाला मारहाण करतो, समजावं शत्रुपुत्र आहे. मागच्या जन्मात आपण कुणाचं कर्ज घेतलं असेल आणि ते जर त्याला दिलं नाही, या जन्मात पुत्र रूपानं येतो, बापाची इस्टेट व्यसनामध्ये घालवतो, समजावं ऋणको पुत्र आहे. 3रा उदासीन पुत्र. लग्न झालं की बायकोला घेऊन वेगळं राहायचं, मग आईबाप भीक का मागेना. आणि 4था आहे सेवक पुत्र. पुंडलिकासारखी आई वडिलांची सेवा करण्याकरता जन्माला आलेला. तसा हा दुर्योधन तुझ्या पोटी शत्रुपुत्र जन्माला आलेला आहे, त्याचा ऐकू नको. पण धृतराष्ट्रानं ऐकलं नाही. विदुरांनी हस्तिनापुराचा त्याग केला आणि अरण्यामध्ये झोपडी बांधून राहू लागले. सकाळी 3 तास भगवंताचं ध्यान करायचं, 3 तास पूजा अर्चा करायची, 3 तास नामस्मरण, कंदमुळं फळं मिळाली तर खायची नाही तर बसून राहायचं. 12 वर्ष झाली. एक दिवस स्नानाला गंगेवर आली असताना संतांकडून कळलं, उद्या भगवान कृष्ण हस्तिनापुराला संधी करून देण्याकरता येणार आहे. ऐकल्यावर इतका आनंद झाला, आश्रमात येऊन बायकोला सांगितलं, सुलभा आपलं भाग्य उदयाला आलं, अगं उद्या भगवान हस्तिनापुराला येत आहेत. तिनं विचारलं असं, मग तुम्हाला ओळखतात का? विदुरांनी सांगितलं, ओळखतात म्हणजे अगं हस्तिनापुरामध्ये काका म्हणून हाक मारणारे फक्त भगवान आहेत, बाकी कोणीच मला काका म्हणून हाक मारित नाही, कारण सगळी दूची बाराखडी. दुर्योधन,
दुश्यासन दुर्मुख दुश्यला सगळी दूची बाराखडी आहे. तिनं सांगितलं अहो मग एवढं जर ओळखतात ना तर आपल्याकडं त्यांना जेवायला बोलवा ना. विदुरजी हसले अगं आपल्याकडं काय आपणच कंदमुळं फळं खातो आहोत. दुर्योधनानं 56 भोग त्यांच्याकरता तयार केले एक महिना कष्ट घेतलेलं आहे आणि ते टाकून आपल्याकडे येतील कसे कधीतरी भगवान येतील या आशेवर जो जगतो तो वैष्णव. दुसऱ्या दिवशी दोघही हस्तिनापुराला आले. रथयात्रा सुरू आहे. भगवान रथामध्ये बसलेले दारुक सारथी दोन्ही बाजूला ब्रह्मरुद्र मंडळी स्तोत्र म्हणून फुलं टाकताय पण भगवान मान खाली घालून रथात बसलेले कारण हस्तिनापुरामध्ये पाहण्यालायक एकही नव्हता मन. कारण हे सगळे दुर्योधनाचं अन्न खाणारे त्यामुळं मान खाली घालून भगवान बसलेले. एका कोपऱ्यातून विदुरांनी अंतकरणपूर्वक हाक मारली भगवान मला बाकीचं काही नको फक्त एक कटाक्ष माझ्याकडे टाका. तुम्ही एकदा माझ्याकडे पाहिलं ना की माझं जीवन सफळ होईल. आपण तुरुंगात असताना आपल्या मित्राचं 4 पानाचं पत्र आलं त्याला किंमत नाही पण आईची 2 ओळीची चिठ्ठी आली त्याला महत्व आहे. आणि म्हणून तुम्ही एकदा पहा माझ्याकडं. अंतकरणपूर्वक हाक मारल्याबरोबर भगवंतानं मान वळवली. विदुराकडे पाहून भगवान हसले म्हणजे विदुर देवाला सुद्धा हस्तिनापुरामध्ये पाहण्यालायक कुणी नव्हता. तसं तुकोबारांनी विचार केला सांगण्यालायक या जगात तसा कुणी नाही. ज्याला सांगायचंय त्याला जिज्ञासा असावी. ज्याला सांगायचंय त्याला आवड असावी. ज्याला सांगायचंय त्याला पचवण्याची ताकद असावी तर सांगण्यात अर्थ आहे. म्हणून प्रत्येक ग्रंथाची सुरुवात अथा तो ब्रह्म जिज्ञासा अथा तो धर्म जिज्ञासा अथा तो योग जिज्ञासा अशा पद्धती आहे. जिज्ञासा असेल तर सांगाव अन्यथा सांगून काय फायदा. म्हणून तर कुणाला न सांगता फक्त अर्जुनाला देव सांगताय. त्याचं कारण त्याला जिज्ञासा आहे. दुसरी गोष्ट त्याला आवड आहे म्हणून तो ठीक ठिकाणी प्रश्न विचारतो देवा अथकेन प्रयुक्तो यम पापं चरति पुरुषः किम तद् ब्रह्म किम अध्यात्म किंवा स्थितप्रज्ञस्य का भाषा विचारतोय मधी. त्याला पचवायची ताकद आहे. अहो अर्जुनाची पांती जे परिसनेया योग्य होती म्हणून त्याला सांगितलं. तसं इथं तुकोबार आहे. इतर कुणाला न सांगता आपला जो पारमार्थिक अनुभव आहे हा देवाला सांगताय. अनुभव हे जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे. अनुभवच नाही अशी व्यक्ती जगात सापडणं शक्य नाही. याचं कारण असं आहे प्रत्येकाच्या जीवनात अनुभव आहे. अनुभव आणि अनुवाद याच्यामध्ये फरक आहे. अनुभव प्रत्यक्ष असतो अनुवाद अप्रत्यक्ष असतो. याती कुळ माझे गेले हरपोनी हा अनुभव आहे आणि पाहती गवळणी तवती पालती दुधानी हा अनुवाद आहे. अनुभवाची भाषा प्रत्यक्ष. म्हणून संसारिक जे जीव आहेत त्यांचे अनुभव भ्रमरूप आहेत आणि पारमार्थिक जे त्यांचे अनुभव प्रमारूप आहेत. दोन प्रकार आहेत. भ्रमरूप याचा अर्थ ज्याच्यात एक वाक्यता नाही त्याला म्हटलं जातं भ्रमरूप. समजा एखादा मनुष्य असा संध्याकाळी चाललाय रस्त्यात दोरी पडलेली आहे. पाहिल्याबरोबर मोठ्यानं ओरडला अरे केवढा मोठा साप आहे. त्याला दोरीवर सापाचा भास झाला रज्जू सर्पाका. दुसऱ्यानं येऊन पाहिलं. पाहिल्यानंतर तो म्हणला नाही रे काठी पडलेली आहे तू का घाबरला. तिसऱ्यानं येऊन पाहिलं तो म्हणला कुणीतरी पाण्यानं रेषा काढली. चौथ्यानं येऊन पाहिलं तो म्हणला जमीन दुबंगली. एका दोरीवर अनेकांचे अनेक अनुभव याला म्हटलं जातं भ्रम. रज्जू सर्प होता Shut up!
याला प्रम म्हणाल, साधू उदाहरण आपण अनेक वेळेला ऐकत असाल. सरकारच्या उदार धोरणामुळं 65 वर्षाच्या पुढं अर्ध तिकीट जात, त्या अर्ध्या तिकिटी करता 56 वर्षाची माणसं 65 वर्षाची झाली. आणि आयुष्यात कधी पंढरपूरला न गेलेला एक म्हातारा पहिल्यांदा पंढरपूरला आला का? तर अर्ध्या तिकिटी करता चंद्रभागेच्या वाळवंटावर कपडे ठेवली, चंद्रभागेत बुडी मारली, वर येईपर्यंत चोरांनी कपडे नेले, पैसे गेले, ओळखपत्र गेलं, कपडे गेली. पांडुरंगाकडे हात करून सांगितलं, आयुष्यात परत कधी पंढरपूरला येणार नाही, याला म्हणावं भ्रम. संसारिकांचे जे अनुभव आहेत ते भ्रमरूप आहेत, पण पारमार्थिकांचे अनुभव प्रमारूप आहेत, म्हणजे सगळ्यांचे अनुभव सारखे. उदाहरणार्थ, माऊलींनी खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वाटचाल सुरू करा, जगाला सांगावं माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. आणि आलेला अनुभव सुद्धा त्यांनी सांगितला, आनंदुरे आजी आनंदुरे, सभाय अभ्यंतर अवघा परमानंदुरे. हा त्यांचा अनुभव. नामदेवराय म्हणतात, अनंता जन्मीचे विसरलो दुःख. नाथबाबा म्हणतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. तुकोबाराय म्हणतात, होईन भिकारी पंढरीचा वार करी, वेळच माझ्यावर कदर तशी आलीच, भले मी भिकारी होईल पण वारी चुकू नेदी आहे, वारी चुकू देणार नाही. आणि आलेला अनुभवही त्यांनी सांगितला, आनंद निर्भर डुलत असो. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो, सगळ्यांचे अनुभव सारखे, त्याला म्हटलं जात प्रभा. सामान्य माणसाच्या अनुभवाचा विषय पंच विषय असतो, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 विषय. त्यांची साधना सुद्धा त्यांच्या मनासारखी. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, महाराज सकाळी 2 तास देवपूजा केल्याशिवाय मला बरं वाटत नाही. अरे तुझ्या बऱ्या वाटण्याला कोण विचारतोय? तुझ्या देवपूजेनं देवाला बरं वाटतं का ते पहा. कैसे नी दैवत प्रसन्न त्वरित, तुझ्या बऱ्या वाटण्याला कोण विचारतोय? बरं तुझी देवपूजा कशी आपल्याला समाजाला चांगली माहिती. एक ग्रस्त असा होता, मामासाहेब दांडेकर सहज बोलले, माणसानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. हा फार शिकलेला असल्यामुळे तो म्हणला, काय विशेष त्याच्यात, मराठीतनं लिहिली, मी वाचतो. सकाळी आंघोळ झाली की 5 पानं वाचायची, खून घालून ठेवायची. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली की खून पाहायची, 5 पानं वाचायची, खून घालून ठेवायची. 12 त्याचं सुरुवात झाली. त्याच्या मित्रांनी विचार केला, हा खरंच किती वाचतो ते पा. म्हणून तो बाहेर गेला असताना त्या मित्रानं ती खून काढली, माग 5 पानं नेऊन ठेवली. माग यानं आपल्या दुसऱ्याची खून पाहिली, 5 पानं वाचली, खून घालून ठेवली. तो गेला का मित्र यायचा, खून माग 5 पानं. आठवडा झाला, 30 5 पानं वाचित. आठवडा मित्राला राहुल नाही, त्यानं विचारलं, का रे रोज ज्ञानेश्वरी वाचतो, कशी काय वाटली? शिकलेला असल्यामुळे मोठ्या अभिमानानं उत्तर दिलं, ओ व्हेरी नाईस बट देर इज अ स्लाइट रिपिटेशन, फार सुंदर आहे पण माऊलींनी डबल लिहिली. त्याला फळही मिळत नाही. महात्म्यांच्या अनुभवाचा विषय असतो अबाधित परमात्मा. एकच धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. हा अबाधित परमात्मा. पण तुकोबारांनी विचारपूर्वक शब्द वापरलाय, रखुमाईचा पती. त्यांनी देवाचं नाव घेतलेलं नाही, कारण तुकोबारांना माहितीये त्याला 16108 आहेत. तुकोबारांना माहितीये त्याला 16108 आहे, पण इला हा एकच आहे ना, रखुमाईला एकच आहे, म्हणून तर रखुमाईचा पती असा शब्द वापरला. बरं त्यांची साधना सुद्धा गुरुकृपा किंवा भक्ती. आणि फळही ठरलेलं आहे, सुख झाले हो साधने, सुखाची प्राप्ती. नामदेवरांचा झनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. तुकोबऱ्यांना विचारल्यानंतर, पाहता लोचन सुखावले. Bye.
पाहता लोचन सुखावले, सामान्य माणसं अनुभवाचा विषय बाहेर शोधतात, महात्मा मात्र अनुभवाचा विषय आपल्या आत्मध्ये शोधत असत. उदाहरणार्थ जपानमध्ये असा सत्संग चालू आहे, तेवढ्यामध्ये भूकंपाचे धक्के बसायला लागले, लोक घाबरून लगेच मंडपाच्या बाहेर पडून गेले. जो प्रवचन सांगणारा महात्मा होता त्याने डोळे झाकले, तिथंच बसून राहिला. थोड्या वेळानं भूकंपाचे धक्के थांबले आणि एक एक करीत परत सगळेजण मंडपात. माणसाचा स्वभाव आहे, माणूस कधी पाठिंबा काढून घेईल सांगता येत नाही असं आहे. आणि मग सगळे आल्यानंतर सांगितलं, महाराज भूकंपाचे धक्के थांबले, तुम्ही प्रवचन सुरू करा. महात्म्याने डोळे उघडले, बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात एकाने विचारलं, महाराज एक शंका आहे, आम्ही घाबरून सगळेजण पडून गेलो, तुम्ही बसून राहिलात. सांगितलं, अरे बाबांनो, जसं तुम्ही पळालात तसं मी सुद्धा पळालो, पण आपल्या दोघांच्या पळण्यात एवढाच फरक आहे, तुम्ही बाहेर पळालात, मी आत्मदे पळा. आत्मा वार हे द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या पश्या निधी द्यासे तवय. म्हणून तर ठाईचं बैसोनी करा एक चित्त. त्याच्याही पुढं सामान्य माणसं अनुभव्यापर्यंत जातात, त्याच्याबरोबर त्यांचा संबंध येतो, पण तरी त्याच्याहून ते वेगळे शिल्लक राहत. फुलाचा मकरंद सेवन करण्याकरता भुंगा फुलापर्यंत जातो, फुलाबरोबर भुंग्याचा संबंधही येतो, पण तरी फुल आणि भुंगा हे वेगळे शिल्लक राहत. महात्म्याचं तसं नाही, महात्मा अनुभव घेण्याकरता जेव्हा अनुभव्यापर्यंत जातो ना, तेव्हा त्याच्याहून तो वेगळा शिल्लक राहत नाही. काही केलिया वेगळा नव्हे गे माय, अनुभव सांगताना देव पहावया गे पांडुरंग देव झाला. देवाहून वेगळा शिल्लकच राहिला नाही. काही अनुभव संसारिकाचे परमार्थिकांचे सारखेच आहे. लिंबाचा पाला संसारिकाला जसा कडू लागतो तसा परमार्थिकालाही कडूच लागणार. साखर संसारिकाला जशी गोड लागते तशी परमार्थिकालाही गोडच लागते. तसं सत्ता संपत्ती पांडित्य यातिकूळ हे सगळं जरी मुबलक असलं तरी तीन गोष्टी दुर्लभ आहेत, मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. दुर्लभम त्रयमेव येतात देवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्व, मनुष्य जन्म इतक्या सहजासहजी मिळत नाही, त्याच्याकरता पाप पुण्य समान समी तई पाविजे कर्मभूमी. दोन्ही समान असलं तर माणसाचा जन्म. पर दोन्ही समान करणं म्हणजे काही किराणा मालाचं दुकान नाही. किराणा मालाच्या दुकानामध्ये एका पारड्यात वजन, दुसऱ्या पारड्यामध्ये तेवढ्या वजनाचा माल टाकता येतो. एखादा म्हटला, महाराज आतापर्यंत इतकं पाप केलंय, आता एवढंच पुण्य करीन आणि पुन्हा मनुष्य देहाला येईल तर सोपं नाही. याचं कारण असं, मुळात पाप पुण्याची व्याख्या कळतच नाही, आणि जर कळली तर माणूस पाप करणारच नाही असं आहे ना. समजा उदाहरण असं, एखाद्या माणसाला समजून सांगा, बाबा रे कशाला दारू पितोस तू, अरे तू दारू पिऊन आला म्हणजे बायको लपून बसते की नको यांचा मार खायला, पोरं खेळायला निघून जातात की बाबा झोपल्यानंतरच घरात जाऊ, गावकऱ्याने याला येताना पाहिलं तर रस्ता बदलून जातात, ही ब्याद नको.
बर नातेवाईकही समजून सांगतात यायचं असेल तर नीट या नाही तर येऊ नका. मग सगळेजण जरी एवढा तिरस्कार करतात कशाला पितोस बाबा, पाया पडतो तुझ्या असं एखाद्याला सांगा तो आपल्याला ज्ञान शिकवतो महाराज मला काय टेन्शन आहे तुम्हाला कळायचं नाही. मग एका कुटुंबाच्या टेन्शन साठी याला एक बाटली प्यावी लागते. जेव्हा अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तेव्हा पंतप्रधानाला किती टेन्शन असेल, पंतप्रधानाला किती टेन्शन असेल, पंतप्रधानाने किती घ्यायला पाहिजे होती विचार करा. माणसं सुईस्कर अर्थ कसाच लावतात ते नीट पाहा. 15व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात अर्जुना तू जे खातोस ना ते आतमध्ये पचवणारा मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा, वैश्वानर म्हणजे अग्नी आणि पचाम्यान्नम चतुर्विधम, चार प्रकारचा अन्न मी पचवतो. मग आपण खाल्लेलं आतमध्ये देव पचवतो हे जर प्रत्येकाला कळायला लागलं तर या यज्ञकुंडामध्ये चांगलंच टाकलं जाईल, रविवारच टाकलं जाणार नाही. समजते? ज्या अर्थी माणसं काही टाकतात त्या अर्थी किती कळलं. आणि जर असं पाप अधिक झालं तर यमाचा पाहुना प्राणी होय. यमाचा पाहुना प्राणी होय. भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये नरकाचे 28 प्रकार आहे. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, आशीपत्रवन, पुयोज, सारमेयादन 28 प्रकार. जर पुण्य अधिक झालं तर जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. आणि दोन्ही समान झालं तर माणसाचा जन्म पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. आज म्हणून तर भागवतकार म्हणतात दुर्लभ हो मानुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरा, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, इतका सहजासहजी मिळणारा नाही. दुसरं कारण असं, माग 84 लक्ष जीवयोनी फिरून आल्यावर माणसाचा जन्म. कारण पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कुंदले, 84 लक्ष युनि फिरता दुःख भोगले. पर एक एक युनि कोटी कोटी मगला देवारा मनुष्य देही, मगला देवारा मनुष्य देही. मग मनुष्य देहाला यायला भेट म्हणजे अतिशय दुर्लभ आहे, सहजासहजी मनुष्य देह नाही. बर एखादा विचारी एवढं फिरावं लागतं कशावरून, कुणी सांगितलं का आतापर्यंत मी मागच्या जन्मात आमच्या ठिकाणी होतो, आमचा जन्म होता. बर कधी एखाद्या पेपरला बातमी आली का कुणी सांगितलंय माग मी आमच्या ठिकाणी. बरं एवढे कीर्तनकार आतापर्यंत होऊन गेले, कोणी सांगितलं का एखाद्या कीर्तनकाराने मागच्या जन्मात मी आमच्या गावी होतो, कशावरून मागचा जन्म, शंका आहे ना. ज्ञानोबाराय म्हणतात नाही कुणी सांगेना हरकत नाही, पण तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला कळायला पाहिजे आता तो कसा वागतोय, म्हणजे मागचा जन्म कोणता. झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, याच्यावरून मागचा जन्म कळतो. साधी सरळ उदाहरण आहे, समजा साप आहे, बिळूक आहे, उंदीर आहे, घुशी आहे,
हे प्राणी कायम बिळात राहतात, लवकर बाहेर येत नाही. प्रारब्ध असं की त्यांचा तो जन्म संपला आणि त्यांना माणसाचा जन्म मिळाला, सापाला, उंदराला, बेडकाला, घुशीला, पण मागचे संस्कार सुटत नाहीत ना. भले त्यांच्या दरवाज्यात जरी कीर्तन असलं, तरी बाहेर येण नाही म्हणजे मागचा जन्म ओळखण्याकरता ग्रंथ घेण्याची गरज नाही. सहज आपल्याकडे श्रावणी सोमवारचा उपवास काटेकोरपणाने बरीचशी मंडळी श्रावणी सोमवार करतात. भले वर्षभराचे सोमवार नाही केलेत, पण श्रावणातले करतात. मी तिसरी चौथी पासून करत होतो. का? देवाकरता नाही, उपवास सोडायला भाज्या जास्त असायच्या म्हणून उपवास करायचा. असं आहे. आणि मग ते उपवास सोडताना केळीच्या पानावर, श्रावणी सोमवार ना, केळीच्या पानावर बरं दिवा लावून ठेवायचा. अचानक लाईट गेली तर आपला दिवा लावलेला पाडा. बरं जो वाढणारा असतो त्याला सांगितलं जातं मी उपवास सोडताना बोलत नाही. मनातल्या मनात किती बोलतो ज्याचं त्याला माहित. चपाती वाढली तर बरं होईल, भजी वाढली तर बरं होईल, आळूच्या वड्या वाढल्या तर, आणि मग त्या हात करायचा असा. आणि मग एवढं बोलल्याने कुठं पाप लागणार आहे का? पण नाटकं करायची सवय पहिली माणसाला असं. बर उपवास सोडताना चुकून कुणी बाहेर एखादं कुत्र्याला हाड म्हटलं आणि यानं ऐकलं, लगेच हात धुवायचा. काही संबंध आहे का? कुत्र कुठं, तू कुठं, कुठून नियम काढलेत मला अजूनही कळलं नाही. महाराज श्रावणी सोमवारचा उपवास सोडतो. मला असा एका ठिकाणी प्रसंग आला. मी जास्त विधिनिषेधात अडकत नाही असा माझा. मी माझं जेवण झालं मी हात धुतला, कारण मला माहिती आहे बैलाचं उभं आयुष्य वैरण खाण्यात गेलं म्हणून काही तो साधू ठरत नाही. वा कळलं. आणि म्हणून मी विधिनिषेधात जास्त अडकत नाही. आणि ज्यांच्याकडे जेवत होतो त्यांनी सांगितलं महाराज मी अजून उपवास सोडतोय, तुम्ही कुत्र्याला हाड म्हणू नका. म्हणलं कमाल, मी हाड म्हटल्यानं तुम्हाला हात धुवायला लागणार, पण मला सांगताना तुम्ही हाड म्हणून गेले त्याच काय करायचं? तुम्ही म्हणता कुत्र्याला हाड म्हणू नका, नाही म्हणणार. तुम्ही सांगा हाड कुणाला म्हणू. बैलाला तर काय हाड म्हणता येत नाही, गाईला नाही, म्हशीला नाही, शेळीला नाही, कुत्र्यालाच का हाड म्हटलं जातं ते हाड चघळतं म्हणून. तुकोबारायांची भाषा आहे, तयाचे चित्त हाडावरी. तुकोबारायांची भाषा आहे म्हणून आपण कुत्र्याला हाड म्हणतो. मग एवढे सप्ते ऐकून जर सुटत नसे मागचा जन्म कोणता हे पाहायला काय ग्रंथ घ्यायला पाहिजे. एवढे जन्म फिरावे लागतात अहो सहज पाहण्यासारखे ना. आता मी राहतो निगडीला, जिथं राहतो त्याच्या पुढंच प्राधिकरण एरिया आहे, बरोबर ना. प्राधिकरण म्हणल्यानंतर बंगले, प्रत्येकाचे बंगले म्हटले की कुत्रे आले असे. एका बंगल्यात जाण्याचा योग आला. पाहिलं भीतीवर मोठं असं कुत्र्याचं चित्र होत, गळ्यात पट्टा बिट्टा त्याच्या, त्यानंतर कपडाला सगळं लावलेला. मी पाहिलं ते पाहिलं विचारलं, म्हणलं कमाले मी एवढा फिरलो, फार तर आई वडिलांचे फोटो, देवदेवांचे फोटो आहेत देवतांचे, पण फार तर मंत्र्या संत्र्यांचे फोटो लावलेत लोकांनी, पण तुमच्या घरात कुत्र्याचा फोटो आश्चर्य वाटतं. ती बाई म्हणली याचं आश्चर्य काय महाराज, मी थोडं जरी डोळ्यातून पाणी काढलं आणि दोन शब्द याला सांगितले ना, असा हा कुत्रा आई बापावर धावायचा ना. हे जन्म ठरलेले महाराज अस. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगेल, पण दोन तासाचं कीर्तन याच्याकरता जास्त उदाहरणं सांगणं हे बरं वाटत नाही. कारण मागचा जन्म कसा हे ओळखायला सहज आहे ना. आत्ता कसा वागतो त्याच्यावर. आता आम्ही शहरात राहतो, शहरात ठिकठिकाणी सिग्नल आहे. सिग्नल तोडून जर जात असेल ना तर आपल्याही लक्षात येतं ना, यांना आईला सुद्धा 9 महिने 9 दिवस भरू दिले नाही. सहज बोलतो मी, त्याबद्दल वाद नाही.
कारण काही काही गोष्टी फार मार्मिकतेच्या असतात. सांगत जाईल हळूहळू जसं जमेल तसं. कारण एक तर भाषा कळणं लवकर जमत नाही, खाचा खोचा असतात. मराठी अवघडातला अवघड गणित आहे मराठीमध्ये. बाकीच्या भाषा सोप्या आहेत. एका शाळे इन्स्पेक्शन करता साहेब आले, बाईला विचारलं बाई मुलांची प्रगती कशी, म्हणली हळूहळू सुधारते. एकदम सुधरत नाही, हळूहळू सुधारते. साहेबांनी विचारलं प्रश्न विचारू, म्हणले विचारा. ए सांग रे बेदुने किती, तो म्हणला 17. साहेब म्हणले 17 बेदुने 17. बाईंनी सांगितलं, पहिलं सांगितलं हळूहळू सुधारते. मी गेल्या वर्षी विचारलं बेदुने किती तेव्हा 84 म्हणला होता, या वर्षी 17 वर आलाय. पुढच्या वर्षी 4 सांगून आणि म्हणून उदाहरण पाहिजे तेवढी आहे वेळेकरता सांगत होतो. भाग असा आहे की मनुष्य देह इतक्या सहजासहजी नाही, एवढं फिरून यावं लागतं तेव्हा माणसाचा जन्म मिळतो. आणि तिसरं आगा कर्मे जय उरावी सुखदुःखी फळावी भोगावया यावी देहा एका. महाराज म्हणले असं असताना मला मनुष्य देह प्राप्त झाला, धन्य आम्ही जन्म. परमार्थाची आवड, त्याच्यावर बरेचसे व्याख्या आहे. वेदांत विचार ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणामध्ये जो महाराज सांगतायत की एकुलता एक मुलगा पाळण्यामध्ये असा झोपलेला आहे. एकुलता एक म्हणजे वयसेची या शेवटी, ज्ञानोबरांच्या भाषेत उपास तापास नवस वगैरे करून झालेला तो पाळण्यात झोपलाय. आणि दुर्दैवानं त्या घराला आग लागली, म्हणजे मुलाला वाचवण्याकरता आई वडिलांच्या अंतकरणाची जेवढी तळमळ तेवढी उद्धारा करता निर्माण होणं याचं नाव मुमुक्षु. ही वेदांत विचार ग्रंथातल्या पहिल्या प्रकरणामध्ये. त्यानंतर रामकृष्ण परमहंस म्हणतात एक खुली दागिन्याने पूर्ण भरलेली आहे, त्या खुलीच्या शेजारी चोर झोपलाय आणि चोराला माहिती आहे खुलीत दागिने आहे, तर त्याला रात्रभर झोप लागेल काय, खिडकी कशी उघडता येईल, दागिने कशी चोरता येईल, त्या चोराची जशी तळमळ तशी उद्धारा करता निर्माण होणं याचं नाव मुमुक्षु. हा प्रत्येकाला विचारतो माझ्यावर देव कृपा करील काय असं. आणि ही परमार्थाची आवड सहजासहजी नाही, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाव जीवाग्री येईल श्रीरामाचे, अनेका जन्मांचे सुकृत बदली असं नागभवांच्या भाषेमध्ये. इतक्या सहजासहजी परमार्थाची आवड नाही. एक भाग लक्षात घ्या, आपण दशक्रियेच्या वेळेला जी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचतो ती ज्ञानेश्वरी या दशक्रियेच्या वेळेला स्मशानात आणतो प्रवचनाला. कशा करता ही प्रवचन, ज्यांना इथं वेळ मिळत नाही ते तिथं येतात. ऐकिन ज्यांना इथं वेळ मिळत नाही ते तिथं येतात, कारण भाषण करायला तीच जागा आहे, दुसरीकडे कोणी बोलू देणार नाही असं. पण तरी सुद्धा तिथं देव त्यांना ऐकू देत नाही का, प्रवचन चार वेळा फोन करून विचारतात प्रवचन संपत आलंय का, मग येतात. काय म्हणलं मी काय का, मी एका ठिकाणी असं काल्याचं कीर्तन करत होतो बाबा, आणि कीर्तन करत असा शेवटचा प्रसंग होता. भगवंतानं सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या, काला केला, प्रत्येक गोपाळांच्या हातावर ठेवला आणि तेवढ्यात ब्रह्मदेव गाई वासरं चोरून नेण्याकरता आला असं. कारण तो काला वर्षभर हातावर होतो गोपाळांच्या. हे सांगत असताना त्या भागचे आमदार तिथं आले. आता मी काय ओळखीत नव्हतो आमदार आहेत का कोण आहेत, ते आले. पण मी आपलं सांगत होतो गोपाळांना, भगवान कृष्ण सांगतायत बघा 7 दिवस नव्हता ब्रह्मदेव.
आठव्या दिवशी उगवलाय. तोही येताना चार फोन करून आलाय, संपत आलाय का? काही झालं तरी काला मिळता उपयोगाच नाही. मी सांगत होतो ती येत होती. याच कारण पूर्वजन्माच्या पुण्याही शिवाय नाही. विनोबा भावे सांगतायत की समजा आता एक विचार करा, या सगळी गाणारी वाजवणारी चांगली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, कीर्तनकार प्रवचनकार, देवानं काय बनवलेली गायिका, ज्याला 16 फुटाचा रस्ता पुरत नाही ना चालताना, त्याची बायको सुंदर भजन करते, काकडा पाठ हरिपाठ पाठ सुंदर, आणि ज्याच्या घरी परमार्थ जिवंत आहे त्याच्या बायकोला पासायदानी येत नाही. खेळतो येण्याची खेळावा. याला वाटतं उद्या लोकांनी विचारलं तर मग कॅसेट वगैरे आणून द्यायच्या, हरिपाठ असं म्हण पासायदान असं म्हण. पण विनोबा भावे म्हणतात डोक्याला पिस्तूल लावून कुणी पारायण करीत नाही, रक्तात असावं लागत. असे पिस्तूल लावून पारायण नाही, रक्तात असावं. तसंही सहजासहजी आवड निर्माण होत नाही. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात बहुता सुकृतांची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. महाराज म्हणतात माझा असं पूर्वजन्माचं पुण्य की मला परमार्थाची आवड निर्माण झाली, आणि म्हणून तर मी सतत भगवंताचं नामस्मरण करतो आहे. आणि तिसरे संत सहवास, तो इतक्या सहजासहजी नाही. तुळशीदासजी म्हणताय तात मिले कुणी मात मिले, सुनी भात मिले जुगती सुखदाय, राज मिले गजवाज मिले सबसाज मिले मनोवांचत पाय, लोक मिले परलोक मिले विधी लोक मिले वैकुंठ मे जाय, सुंदर और सब कूच मिले संत समागम दुर्लभ पाय. आता याच्यावर बोलायला बराच वेळ जाईल. तात मिले, तात म्हणजे वडील, मात म्हणजे आई, भ्रात म्हणजे भाऊ, हे सगळं मिळे पण संत भेटणार नाही. असं आहे जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत त्या दुर्लभ नाही, सुलभ आहे आणि सफळही आहे. अन्न सुलभ आहे, ते काय दुर्लभ नाही. देव तरी त्याला तिथं पाठविल नाही तर त्या अन्नाला तरी देवाकडे पाठविल, पण उपाशी कोणी राहत नाही, सगळं जीवांचा करी तो सांभाळ. बर नाही का हरिपाठ येईना, पण नुसता बुक्का लावून जरी गेला तरी जीवन येतो. नुसता बुक्का लावून गेला तरी जेवून येत. वारकरी आले, वारकरी आले. मी मळ्यात आमच्या काम करत होतो आणि गोकुळ आश्रमीच्या साप्त्याला वारकरी आपल्या गावाकडे चाललेले. मी पाहिलं त्यांना पताका भीत का असे थाटामध्ये थापणे, थांबा 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 कुठं चालली आज? म्हणजे आपल्याच गावात बाबा आज आजपासून आश्रमीचा सप्ताह नाही का आपला? अरे हा, म्हणलं बरोबर तुम्ही साप्त्याला आलेत. म्हणजे हो, थांबा जरा मी घरी फोन करून सांगतो, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक कर, वारकरी आलेली आहे, फक्त मला हरिपाठाचे चारच साबण बनवून दाखवा. त्यांना म्हटलं तसं त्यांनी एकमेकाकडे पाहिलं, म्हणजे आम्ही विना घ्यायला आलो. अन्न दुर्लभ नाही मात्र. आता सामुदायिक विवाह पद्धती सारं झाल्या आहेत, ऐक नाही. नारंगावला मुक्ताबाई मंदिरात झालं, इकडे तिकडे ओझरला, सगळीकडे. कोणाच्या बाजूने आला हे जरी नाही कळलं तरी जानेवारी पासून लोक घरी जेवत नाही. ते दुर्लभ नाही आणि सफळ आहे, तब्येत सुधारली जाते. आमच्या बॉक मागाशी आल्याबरोबर म्हणले जाधव महाराज का? म्हणले खा नाही. म्हणजे पहिले कसे होते सोदार म्हटले आमचे मुंबईला असताना कसे होते? अरे त्या काळ वेगळा, हा काळ वेगळा. तुमच्यामुळंच ही तब्येत आहे ना. तुम्ही खाऊ घातलं नसतं तर कशाला अशी झाली असती? मुद्दा याच्याकरता सांगत होतो महाराजांचं पूर्वजन्माचं पुण्य उदयाला आलं आणि संत सहवाद इतक्या सहजासहजी नाही. आपल्याला कळावं म्हणून त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. एखाद्या वेळेला चंद्राचं अमृत सुखानं सेवन करता की चकोर अमृत सेवन करतो, योगी सुद्धा जेव्हा कुंडलिनी जागृती येते त्यावेळेला हे अमृत सेवन करू शकतो अशा वेळेला, किंवा असता जाता रवी धरवेल सूर्य ताकतीनं आपल्या धरून ठेवता येईल, सावरकरांसारखा समुद्र पार करून जाता येईल, पण या साधू साधूची भेटी न होईल. परी त्या साधूची भेटी न
संत भेटी, संत इतक्या सहजासहजी भेटत नाही. सगळ्या अशक्य गोष्टी शक्य होतील पण संत भेटणार नाही. प्रसंग असा, काशीच्या घाटावर एक श्रीमंत शेठजी ती सोन्याच्या मूर्ती अशा पूजेला ठेवून पूजा, तेवढ्यामध्ये कबीरजी तिथं आहे. कबीराने ते पाहिलं, विचारलं, शेठजी काय भारी मूर्ती आहे, तो केवढ्याच्या आहेत? कबीरांकडे पाहिलं, म्हणजे बाळ तुझं काम नाही, अरे ही 1 किलो सोन्याची, ही 1.5 किलोची, ही 1/2 किलोची, किलोचा हिशोब होता, तोळ्यांचा नाही, कर गणित केवढ्याच्या मूर्ती. असं म्हटल्याबरोबर कबीराने विचारलं, शेठजी ह्या मूर्ती जर इतक्या भारी आहेत तर एखादी मूर्त तुमच्या बरोबर बोलली काय? काय विचारलं, पा संत फार कमी बोलणारे असतात, जास्त आम्ही बोलतो. त्यानंतर शेठजी खरी आले. एक दिवशीचा प्रसंग, शेठजी आणि त्यांची बायको अशी चुली समोर बसलेली आहे. शेठजींनी लाकूड घेतलंय, चुलीमध्ये लाकूड घातलं, लाकूड पेटलं, तेवढ्यात कबीरजी परत आले. कबीराने ते पाहिलं, सांगितलं शेठजीला, अरे किती पाप करशील, नाही जनाची तर निदान मनाची तरी लाज. ऐकल्याबरोबर कबीर शेठजीच्या बायकोनं विचारलं, कोणाला पाप म्हणता, पापी म्हणता? म्हणजे शेठजींना काय पाप केलं? म्हणजे लाकूड बाहेर काढून फोडून पा. चुलीतलं लाकूड बाहेर काढलं, फोडून पाहिलं आणि एक लाल किडे त्या लाकडातून बाहेर पडले. तसं कबीराने विचारलं, सांगा आतापर्यंत किती किडे तुम्ही जाळले? आणि गेले कबीरजीने. किती कमी बोलणारे पा, जास्त बोलणारी आम्ही मंडळी. अनंत वाचाळ बरळ ती बर, 2-2 तास बोलल्यावर लोक म्हणतात तुम्हाला नक्की काय म्हणायचे. 2-2 तास बोलल्यावर तुम्हाला नक्की काय म्हणायचे? साधू फार कमी बोलणारे आहे. उदाहरण तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल की अमेरिकेमध्ये 3 विद्यार्थी 3व्या माजल्यावर खोली घेऊन अभ्यासाकरता राहील. एक दिवस कॉलेजवरून आले, पाहिलं लिफ्ट बंद आहे, 30 मजले जावं लागणार. तर त्यांनी ठरवलं की आता गोष्टी सांगत चालायचं, म्हणजे आपण किती चाललो त्याचा त्रास व्हायचा नाही. जसं वारीच्या रस्त्याला भजन म्हणत चाललं तर रस्ता सहज उरकतो, पण बाजूनं चालायचं म्हटलं तर रस्ता उरकत नाही. असं आहे, त्यांनी गोष्टी सांगायचं ठरवलं. बरं, वक्तृत्व ही कला आहे, सगळ्यांना साध्य होते असं नाही. शतेषु जायते शुरा सहस्रेषु च पंडिता, वक्ता दस सहस्रेषु दाता भवती नवा. 10,000 एखादा वक्ता जन्माला येत असतो. आता मी ज्या गावचा 11 कीर्तनकार गावात या का, बरोबर आहे की नाही? बरं, आपल्या तालुक्यामध्ये किती कीर्तनकार असतील? 450. आपल्या तालुक्यात 450 कीर्तनकार. माणसं बोलायला सरळ सापडायचीच नाही, सगळी विद्वानच. असं सगळी विद्वान. आणि म्हणून घडलं असं, नेमकं निवडणुकीच्या वेळेला एक उमेदवार गावामध्ये आत, त्यांना हात जोडून सगळ्यांना सांगितलं, मंडळी माझ्याकडे लक्ष असू द्या, त्याची कारकीर्द एक म्हातारा चांगलं जाणत होता, तो लांबूनच म्हणला चांगलं पाहतो. हात करून वाद वाढायला नको म्हणून कार्यकर्ते घाईघाई आले, म्हणजे साहेब आमच्याकडे सगळे मराठी शाळा आहे, हायस्कूल आहे, कॉलेज आहे, दवाखाने आहे, कीर्तनकार आहे, आणि जवळच नारायणगावला उन्हाळ्यात अख्ख्या महाराष्ट्राला पुरवता येतील ती सुद्धा मंडळी आहे. उन्हाळ्यात अख्ख्या महाराष्ट्राला पुरवता येतील ती सुद्धा मंडळी आहे. असं आहे, कधी कधी योगा योग येतो, थोडस माफी मागून बोलतो. माझं बेला पुतूळ जवळ वाघापूरला कीर्तन होतो. आता काय घडलं नेमकं, बेलापूरला बरेच वर्ष कार्यक्रम करत होतो एकादशीचा, रामदास बाबांच्या नंतर मी करायचा, त्यामुळे मी तिथं उतरलो आणि लोकांना भेटायला गेलो. त्यानंतर आता परत जायचं म्हणल्यानंतर गाडीच नाही, कार्यक्रम तर आहे. मग तेवढ्याच एक जीप आली, गावातल्या लोकांनी हातल्या, एवढं महाराजांना घेऊन जा पुतूळपर्यंत, ती लोक येतील न्यायला. मग मला सगळ्यात माग पाठीमाग जीपमध्ये निघाली जीप, यांची बोलणं पाहिलं, अरे आपण ठरवायला गेलतो नारायणगावला, कळलं, नारायणगावला ठरवायला गेलतो, 3 बाया काय सांगितलं त्याने, 10,000 कशा करता, दुसरा तरी बरा, 7 बाया होत्या त्याची गणित. शेवटी शेवटचा निर्णय त्यांनी सांगितला, 9 बाया खरा पास केला तो तमाशा. मी म्हणलं कार्यकर्त्यांना जरी पुढल्या काय वाद घालायची गरज नाही. कधी कधी असं होतं महाराज, शिवकांची विष्णुकांची ला जा दक्षिणेमध्ये, विष्णुकांची विष्णूची उभा बुक्का उभा गंध असा,
आणि शिवकांची शंकराची आडवा आणि त्यांच्यात वाद उभा काढ उभा काढवा आयुष्य गेलं काय काहीच वाद घालणार. अरे गंध असला म्हणजे झालं ना, कशाला वाद घालायचा उभा काढवा. बर गंध कशा करता लावला याचा गंध असावा. नाही तर बाबा असं नको व्हायला, म्हणून त्याचा गंध असावा. बरं उभा ना आडवा वादात पडायची गरजच नाही ना, आयुष्यभर उभा राहिलेला शेवटी आडवा होऊनच जातो ना. माझी भाषा कळाली, आयुष्यभर उभा राहिलेला आडवा होऊनच जातो ना, कशा करता वाद लावू द्या. आपला एवढं खोलात नाही जायचं, मार्मिकता सांगितली तुमच्या करता जाता आपण कशात वाद घालू सांगता येत नाही अशी मंडळी आपण. आणि म्हणून मुद्दा सांगत होतो की त्यानं सांगितलं, त्याला सांगितलं आमच्याकडे सगळी माणसं आहेत, जरी ती तुम्ही निवडून आला तरी काय करणार. तेवढ्या त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, साहेब आम्ही मीना नदीच्या काठावर राहतो, आमच्याकडे काही स्मशान बांधलेलं नाही, पावसाळ्यात जर कोणी मेला तर जाळायचा फार मोठा प्रश्न येतो, एक तर पाऊस पडत असतो सरपण ओलं, तुम्ही जर एखादं स्मशान बांधून दिलं तर फार बरं होईल. म्हाताऱ्यानं असं म्हणायची खोटी, उमेदवाराला इतका आनंद झाला म्हणला, बाबा तुम्ही फक्त निवडून द्या, अरे एकच काय घरा घरा स्मशान बांधून काय वक्तृत्व घरा घरा स्मशान बांधून दी. सगळे हसायला लागले. त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, साहेब बांधायची गरजच नाही, कारण आमची खात्री आहे तुम्ही आल्यावर सगळं स्मशानच होणार नाही. आणि म्हणून शेटजी विचारात पडले, ह्या महात्म्यानं काही बोलला नाही, फक्त एवढंच बोलला निघून गेला, परत कुठं भेटणार. त्यानं मला जागं केलं दोन वेळा, एकदा गंगेच्या घाटावर नाही आता इथं, पण मी ओळखलं नाही कधी भेटेल कसा भेटेल चिंता करायला लागला. बायको म्हणली, काय काळजी करता हो, आपल्याकडे पैसा आहे, आपण यज्ञ करू, यज्ञात दानधर्म करू, पैशाच्या अपेक्षेनं आल्याशिवाय राहणार नाही. अहो गुळ असला म्हणजे मुंगळी आपोआप येतात, कशाला बोलवावं लागत नाही. बोलून गेली ती बाई, यज्ञ केले सगळीकडं पण कबीरजी भेटले नाही, सगळा पैसा शेटजींचा संपला पण कबीरांची भेट नाही. आता जगून काय फायदा आहे, ज्याच्या करता एवढं केलं तो भेटला नाही, त्याचं दर्शन नाही. आत्महत्या करण्याच्या उद्देशानं शेटजी निघाले आणि दगडावर कबीरजी बसलेली दिसली. याने जाऊन पाय धरले, डोळ्यातून आसरू चाललेले, शेट महाराज तुम्ही भेटावेत म्हणून एवढे यत्न केले, एवढा दानधर्म केला, आज माझ्याजवळ एक पैसा नाही तेव्हा तुमचं दर्शन. कबीरांनी हसत सांगितलं, शेटजी मी काही मुंगळा नाही गुळ असल्याबरोबर यायला, जगात सगळं भेटेल पण संत भेटणार नाही. ते भेटावेत असं जर वाटत असेल तर कोण पुण्य कोणा गाठी, ज्यासी आईसी यांची भेटी, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जे द्वंद्वाधिक धुरावेल. महाराज म्हणले, ते पुण्य माझं उदयाला आलं, पुण्य फळले बहुता भेट झाली, संत चरण पावलो. महाराज ते म्हणले, अनेक जन्माचं पुसा पुण्य जे असेल ना, फार जन्माच्या पुण्याईनं मनुष्य देह प्राप्त होतो, तेवढंच नाही ज्या पुण्याईनं मनुष्य देह प्राप्त होतो त्याच्यापेक्षा वेगळ्या पुण्याईनं परमार्थाची आवड निर्माण होते.
ज्या पुण्याईनं परमार्थाची आवड निर्माण होते त्याच्यापेक्षा वेगळ्या पुण्याईनं संत भेटत असत. प्रत्येक वेळेला पुण्य भिन्न आहे, कारण एक अशुद्ध पुण्य एक शुद्ध पुण्य, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, असं दोन प्रकारचं आहे. त्याच्याही पेक्षा सोपं पहा, आपण काल्याच्या कीर्तनामध्ये पाहतो गोकुळातल्या गोपी आहेत आणि मथुरेतल्या गोपी आहेत, दोन प्रकारचे आहेत. हे शरीर म्हणजे मथुरा आहे, हृदय म्हणजे गोकुळ आहे, नंद बाबा म्हणजे जीव आहे, यशोदा म्हणजे बुद्धी आहे. हृदय रूपी गोकुळामध्ये भगवान कृष्ण राहतात आणि शरीर रूपी मथुरेमध्ये कंसादी विकारांचे राक्षस राहतात. हा सिद्धांत आहे. आणि म्हणून ज्या वेळेला शरीरावर प्रेम करणारी जी गोपी आहे ना, ती अंतकरणामध्ये डोकावून पाहणाऱ्या गोपीला हसत असते, तव तव हसती मथुरेच्या, असे त्यांनी समजून सांगितलंय की ह्या गोकुळातल्या हाईच बैसोनी करा एक चित्त, ह्या मथुरेतल्या तीन तीन तास आरशा पुढे बसणाऱ्या विठ्ठला काला म्हटलं का अख्खर राजकारणी, काला म्हणजे अख्खर राजकारणी. राजकारण का म्हटलं, काला पक्षातल्यांना नाही दिला, पार्टीतल्यांना दिला. मला सांगा ना, स्वर्गातले देव याच्या पक्षातले ना, हा देव ते देव, पण त्यांना उष्ट सुद्धा मिळू दिलं नाही, आणि गोपाळ पार्टीतले त्यांना काला, साध सरळ गणित आहे की नाही, असं. आणि म्हणून अख्खर राजकारणी त्याच्यामध्ये जाऊ फलात नाही जायचं जास्त. बलराम जरी बाजूला झाला कृष्णापासून तरी सुद्धा राजकारणच खेळला, कारण बलरामानं पाहिलं कृष्णानं माती खाल्ली बाजूला व्हायचे. बलराम कृष्णातून फुटणार पाहिल्यानंतर नंदबाबांनी माणसं पाठवली, बलरामाला म्हणावं माझ्याकडे ये. बलरामानं सांगितलं बाबाला सांगा तुम्ही एका जागी राहत नाही, तुम्ही एका जागी राहत नाही, आज गोकुळात उद्या मथुरे, मी तुमच्याकडे बिलकुल येणार नाही, मी आईकडे जाईन. आणि जुन्या काळामध्ये आईला आय म्हणायची, जुन्या काळात गावठी भाषा आहे ती. दादा कोणके सुद्धा आईला हक्का मारताना आईच म्हणायचा, म्हणून बलराम आई मध्ये गेला. विठ्ठला विठ्ठला कळून घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं, चिंतन नाही त्याच्यावर करायचं. मुद्दा सांगत होतो तुम्हाला, कारण म्हणून मी बोललो अखराज आस. तेव्हा तुकोबाराय म्हणतात मला शंका ही निर्माण झाली, मला संत तर भेटले, माझं पुण्य उदयाला आलं, त्याच्याशिवाय त्याची भेट नाही, पण कोणतं पुण्य उदयाला आलं हेच मला कळत नाही. अभंगात हजारो महाराज एकमेकाला भेटतात, म्हणून का ते कोणाची जाहिरात करतात का?
लोकांनी शंका काय तुकोबाराय म्हणले खरं सांगू का संत भेटणं वेगळं आणि महाराज भेटणं वेगळं दोघांमध्ये फरक आहे भागवताच्या तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर आणि उद्धव यांची भेट दाखवली विदुरजी 36 वर्ष तीर्थयात्रेला गेलेले आणि उद्धवजी बद्रिकाश्रमाला चाललेले मथुरेमध्ये वृंदावनात त्या मधुवनात दोघांची भेट झाली दोन संत भेटले म्हणजे बोलण्याची नाही आता देवावीनं काही यमुना शांत वाहू लागले रात्रभर दोघांचा संवाद चाललेला हा अतिशय सुंदर सांगितलंय पण दोन महाराज जर एकमेकाला भेटले तर बोलण्याची नाही फरक लक्षात आला का संत भेटले तर बोलण्याची नाही आता देवावीनं काही पण महाराज भेटले तर बोलण्याची नाही हा भाग आहे आणि म्हणून जाहिरात करावी लागली कोण पुण्य फळा आहे पहिली गोष्ट अशी संत कळणं अवघड का आहे बैलाच्या पुढं आपण वैरण टाकली गुळ टाकला पेट टाकली एकाच चवीनं खातो त्याला काय त्याच्यातला भेद कळणार घडलं असं एकानं तीर्थयात्रा काढली आणि सांगितलं चप फिरत बार बार गंगा सागर एक बार असं लिहिलं मोठ्या हँडबिलवर त्यांनी आणि मग एक मनुष्य तीर्थयात्रेला निघाला त्याला सांगितलं जिथं गंगा समुद्राला मिळते ते ठिकाण गंगा सागर 14 जानेवारीला त्या ठिकाणी कपिल मुनीच्या आश्रमाचं दर्शन त्याला समजून सांगितलं आले व गंगा सागरला आता गंगा समुद्राला मिळाली तो आफाड समुद्र त्यानं पाहिला पण लोकांना सांगायला लागला बघा अरे नदी असावी तर अशी ज्यानं तीर्थयात्रेला नेलं त्यानं जवळ जाऊन सांगितलं ग बस हा समुद्र आहे ह्याला नदी म्हणून चालणार नाही तिथून तीर्थयात्रा करत खाली दक्षिणेला रामेश्वरला आहे रामेश्वरला शंकराची पिंड असा हात लावून पाहिला आणि लोकांना म्हणतो काय दगड आहे अरे इतका गुळगुळीत दगड मी पहिल्यांदा पाहिला त्याला सांगितलं याला दगड म्हणून चालणार नाही तसं संत आपल्या सारखे जरी शिसत असले संत नवती जगा सहजासहजी कळत नाही भ्रांताला कळत नाही विप्रलंबकाला कळत नाही आणि शब्द ज्ञानाला कळत नाही भ्रांत कुणाला म्हणावं ज्याला स्वतःची समजूत पटलेली नाही त्याला म्हणायचं भ्रांत असं आहे म्हणजे तुकोबाऱ्यांनी एका ठिकाणी सांगितलं गोपाळांना भगवान कृष्ण सांगतायत हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला हळूहळू चाला म्हणजे पहिलं बरेच वर्ष पारायण करा पारायण करता करता जर तुम्हाला कळायला लागलं की ज्ञानेश्वरीत वाद इतके आजादवाद परिणामवाद विवर्तवाद बिंब प्रतिबिंब दृष्टी सृष्टी सृष्टी दृष्टी हे कळायला लागलं भाष्यकाराचे वाट प्रसंतू भाष्यकार कोण आहे शंकराचार्य वल्लभाचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य कोण द्वैतीय कोण अद्वैतीय कोण केवलाद्वैत तर जगाला सांगण्याकरता पारायण काय सांगितलं नीट आहे नाही तर गेल्या वर्षी पारायण ह्या वर्षी पारायण नाही जमायचं तसंच इथे इतक्या सहजासहजी संत कळणं शक्य नाही आणि म्हणून गुरुवर मामासाहेब दांडेकर एका शाळेवर व्याख्याना करतात मामांनी सहज व्याख्यानामध्ये बोलून गेले मामा युद्ध हे पांडवांच्या पाचवीलाच पुजलं होतं पाचवीला पुजणं हा वाक्प्रचार आहे म्हणजे जन्माला आल्यापासून पांडवांच्या नशिबात युद्ध हा त्याचा अर्थ पण गुरुजींना वाक्प्रचाराचा अर्थ कळलाच नाही ना आभार प्रदर्शनाला उभे राहिले सांगितलं मुलांना सरांनी आपल्याला सांगितलं युद्ध पांडवांच्या पाचवीलाच पुजलं होतं पण आपलं दुर्दैव आहे आपल्याकडे चौथी पर्यंत शाळा आहे गुरुजींना वाटलं युद्ध पाचवीला असत
याला म्हणावं भ्रांत, याला स्वतःची समजूत पटलेली नाही तो भ्रांत. दुसरं उदाहरण तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, वर्गामध्ये शिकवताना धड्यात व्यासपीठ शब्द आला, व्यासपीठ. तसं मुलांना गुरुजींना विचारलं, गुरुजी व्यासपीठ म्हणजे काय? आता गुरुजी जर कधी पारण्याला बसलेच नव्हते तर ज्ञानेश्वरी ठेवायला व्यासपीठ असलेलं आकड्याचं त्यांना काय माहिती. ते म्हणजे अरे आपल्या भारतात जसं गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ असतं तसं अमेरिकेमध्ये व्यासाचं पीठ असतं. याला भ्रांत म्हणा, त्याला संत कळत नाही. दुसरा विप्रलंब. एका अरण्यामध्ये अनेक कोल्हे राहत होते. एक दिवस त्यांनी सभा घेतली की आपल्याला 2 महिने पुरेल एवढं अन्न कसं मिळेल. सभा घेतली. आणखी एक गोष्ट सांगतो, एका खोलीमध्ये बरेच उंदीर राहत होते. व्हायचं काय की मांजर गुपचूप यायची, मागच्या मागं उंदीर न्यायची, परत तिचे पाय तसे असल्यामुळं आलेली कळतच नसायची कुणाला. मांजर आली, उंदीर घेऊन गेली. पण जेव्हा त्यांची संख्या कमी झाली तेव्हा त्यांचे डोळे उघडले. कुणाचे? उंदरांचे. जेव्हा संख्या कमी झाली तेव्हा त्यांचे डोळे उघडले. आणि मग त्यांनी सभा बोलवली सगळ्यांनी, अरे ती मांजर कधी येते पिऊन जाते कळत नाही, पहा आपली संख्या किती कमी झालेली आहे, काय करायला पाहिजे, ती आलेली कळली पाहिजे. एक म्हणला त्यात काय अवघड आहे, तिच्या गळ्यात घंटा बांधली म्हणजे ती आली की घंटा वाजेल, आपण वेळात लपून बसायचं. सगळ्या उंदरांनी टाळ्या वाजवल्या या वाचनावर. फरसाण खाल्लं, चहा पिले, उंदीर निघाली. कळलं? तसं एखादं सगळं एक थांबा पुढे चालले, अरे तिच्या गळ्यात घंटा कोण बांधला. मग सगळे उंदीर थांबले. ते म्हणले आम्हाला काय माहिती मीटिंग मध्ये असं होईल म्हणून, आम्ही फक्त फरसाण खायला चालतो. महाराज संक्षिप्त असं बोलायचं असत, जास्त बोलून फुडून नाही बोलायचं. माणसं सुद्धे तुम्ही मोठ्या माणसाला भेटायला जा कधी गेले तर मीटिंग मध्ये तेच ऐकाय, काय चाललंय त्यालाच कळत नसत, आपला विषय नाही. म्हणून मी आपला सहज बोलून गेलो, कारण मराठी इतक्या सहज असं जी कळत नाही. एक वाक्य सांगू, दगड यंदाच देवळात जातो, कळते, दगड यंदाच देवळात जातो पण देव होतो. आपण रोज देवळात जातो. म्हणून सहज बोलून गेलो तुम्हाला त्याच्या कारण. त्यांनी मीटिंग घेतली, 2 महिने पुरेल असं अन्न. एक जण उभं राहायला कॉल, सांगितलं एक हत्ती जर मारला ना आपल्या सगळ्या कोल्ह्यांना 2 महिने मेजवानी सहज, हत्ती काही लहान नसतो. अरे कुणी मारणार? म्हणजे मी मारतो, त्यानं सांगितलं. आणि मग हत्ती असा गुहेच्या तोंडाशी असा झोपलेला आहे, हा यानं जाऊन हाक मारली गजराज, तसं हत्तीनं उठल्यानं काय रे. म्हणलं आत्ताच आमची मीटिंग झाली सगळ्यांची, प्राणी सगळे एकत्र जमलेले, आणि ठरवलं आम्ही उद्या तुमचा राज्याभिषेक करायचा, तुम्ही जंगलचे राजे. अरे उद्या राज्याभिषेक म्हणल्यावर तो हत्ती तर उठूनच बसला. तुमच्यापैकी कुणाला जर म्हटलं ना पुढच्या जन्मात तुला तिकीट देतो, पुढच्या जन्मात 10 हप्त्याच्या काल्याची कीर्त जेवण याच्याकडेच ना, असं येत उद्या लगेच. आणि मग काय विचारायचं? तो म्हणला ठीक आहे चल. आता कोला हुशार होता, तो मुद्दाम दलदलीच्या रस्त्याने निघाला, म्हणजे चिखलाच्या. आता त्याचं वजन कमी असल्यामुळं तो सहज उड्या मारीत निघाला. हत्ती अर्धा गेला तिथंच हा टाकला, मागं येता येईल पुढं जाता येईना. सोंडवर करून मोठ्यानं ओरडायला लागला, अरे मला वाचव, अरे मला वाचव. कोल्ह्यानं मागं वळून पाहिलं, म्हणलं आमच्यानं आधी जो लागला तो असाच. त्यांना संत कळत नाही. आणि तिसरे शब्द ज्ञानी, शब्दाचा छळ करणारे. शब्दाचा छळ करणारे त्याला म्हणायचं शब्द ज्ञानी. परवा एक तर म्हणणार ऋषी कुणाला म्हणायचं, ज्याच्यावर देव रुसतो त्याला म्हणायचं ऋषी. वा काय शब्दाचा छळ. त्या ऋषींनी काय तपश्चर्या केल्या इसीत बसून कळत का, असं आहे ना. असा शब्द ज्ञानी जरी असला ना शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिकाचे काम
आणि म्हणून तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तर हीच मैमान येईल कळो असं आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी सांगतायत, माऊली जे तुमच्या सारखे असतील ना तेच तुम्हाला ज्ञानदेव म्हणत. काय भाषा आहे पा, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, जे तुमच्या योग्यतेचे असतील तेच तुम्हाला ज्ञानदेव म्हणते. कारण ज्ञानच देव आहे ज्यांचा ते ज्ञानदेव. तुम्ही आम्ही कुणालाही देव मानतो पण त्याला माहितीये मोक्ष देणार जर काय असेल तर तसे मोक्ष देईल ज्ञान. ज्ञानालाच देव मानणारे ज्ञानदेव, ज्ञानाचे देव म्हणून ज्ञानदेव. ज्ञानस्य देवा हा ज्ञानदेवा हा, एक एक शब्द फोडपा बराचसा विचार जाईल त्याच्या करता. तुम्हा ऐसे याच्यामध्ये हा भाग आहे. आणि म्हणून असे जे संत आहेत ते मला भेटले पण कोण पुण्य फळा आले. लोक म्हणली एवढं संतांचं काय महत्व आहे. त्यांनी सांगितले पा, स्वतः भगवान भागवतात सांगताय उद्धवा न रोधयती माम योगो न सांख्य धर्मच्या उद्धवा न स्वाध्याय स्तपो त्यागो नेष्टा कृतम न दक्षिणा व्रतानी यज्ञ छंदांशी तीर्थानी यमा यमहा यथा वृंदे सत्संगहा सर्व संगाप होईमा. न रोधयती मला रुखू शकत नाही कोण, योगो म्हणजे योगी, सांख्य धर्माधर्म पाळणारे, यम नियम पाळणारे, तीर्थाटन काढणारे, यातलं कुणीच मला रोखू शकत नाही. मला रोखण्याचं सामर्थ्य एकाच आहे, अकळावा श्रीपती येणे पंते. संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीतच त्या परमात्म्याला आकळता येत. आणि म्हणून अभिमानानं सांगतो कोण पुण्य फळा आहे. माझं असं कोणतं पुण्य उदयाला आलं कुणास ठाऊ, आज मी त्यांचे पाय पाहिले. विठोबार देवापेक्षा देवाच्या पायाला महत्व आहे तसं संतांपेक्षा संतांच्या पायाला महत्व आहे. उदाहरण अनेक येणार, उदाहरण पाहायचं झालं समजा आषाढी एकादशी, सगळे संत पंढरपूरला जमले, तुकोबाराय रांगेमधून देवाच्या जवळ आले, देवाक पाहिलं भेटी लागली जीवा लागलीसे आस. रस्त्यानं चालताना सुद्धा कही येता देखेने माझा मायबाप घटका बोटे दिवस लेखी धरो नियामा असं म्हणून देवाच्या पायावर मस्तक टेकवलं. पायावर मस्तक टेकवण्याचा हेतू एक आहे. समजा आपल्याकडे रबर स्टॅम्प असतो, त्या रबर स्टॅम्पवर अक्षर उलटी असतात पण तो जर कागदावर टेकवला तर अक्षर सुलटी होतात. असं आहे सुदाम देवांच्या कपाळावर अक्षर उलटी होती. क्षय श्री, क्षय म्हणजे नाश, श्री म्हणजे संपत्ती. पण ते मस्तक जेव्हा कृष्णाच्या पायावर टेकवलं गेलं अक्षर सुलटी झाली श्री यक्ष. कुबेराचा ऐश्वर मिळाला. आणि म्हणून तुकोबारांनी देवाच्या पायावर मस्तक टेकवलं तसं देवानं हळूच विचारलं, महाराज माझ्या पायाजवळ यायला तुम्हाला किती वेळ लागला. तुकोबारांनी वर पाहिलं, नसतं विचारलं तर बरं झालं असत. गोपाळपुऱ्यापासून रांग लावली होती, एक एक शेड पार करीत करीत दर्शन मंडपात आलो.
सात मजली दर्शन मंडपात मी 10 तास होतो आणि इथपर्यंत पोहोचायला 18 तास लागले. तुकोबऱ्यांच्या काळात दर्शन मंडप होता का नव्हता या वादात पडू नका. पहिलं सांगितलेलं बरं, नाही तर घरी गेल्यावर विचार करतील मंडप कधी बांधला आणि तुकोबराय कधीची आहे ना. आणि म्हणून 18 तास लागले. देवानं विचारलं, महाराज 18 तास रांगेमध्ये? अहो जर कधी मुखदर्शनाच्या रांगेत उभे राहिला असताना 2 तासात तुमचं काम झालं असतं, एवढं उभं राहावं लागलंच नसतं. 2 तासात दर्शन, त्याही पेक्षा लोक हुशार आहेत. दशमीच्या दिवशी संध्याकाळी घरी आरामात जेवण वगैरे करायचं, जीप ठरवायची, रात्रभर प्रवास करून सकाळी पंढरपुरात पोहोचायचं, चंद्रभागेत हातपाय धुवायचे, कळसाकडं पाहून तुका म्हणे मोक्ष देखील या कळस म्हणायचं आणि द्वादशी सोडायला घरी. इतकं वेगानं असताना तुम्ही 18 तास उभे राहिलेत असं माझ्या पायाजवळ आहे तरी काय? तुझे पायी सुख सर्व आहे, साधूच्या पायाला महत्व. संताचे पायी हा माझा विश्वास, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा संत चरण रज लागता सहज, कितीतरी उदाहरण आहे. संतांचे पाय याचा अर्थ त्यांचं ज्ञान. तुकोबारे म्हटले त्यांच्या ज्ञानावर माझा विश्वास आहे. त्याचं कारण असं आहे, त्यांचं जे ज्ञान आहे ते अनुभवाचं आहे. प्रसंग असा आहे, बंकट स्वामी सांगायचे, मुलीचं लग्न झालं, तिच्या हातामध्ये दुधाचा ग्लास तिच्या मैत्रिणीने दिला आणि नवऱ्याच्या खोलीमध्ये पाठवलं, दरवाजा बंद करून घेतला आणि त्या मैत्रिणी सोप्यावर अशा बसल्या. मग एक म्हणते, अगं आता ती नवऱ्याच्या जवळ गेली असेल. दुसरी म्हणते, दुधाचा ग्लास त्याच्या हातात दिला असेल. तिसरी म्हणते, त्यानं दुधाचा ग्लास टेबलावर ठेवला असेल. चौथी म्हणते, त्यानं तिचा हात आपल्या हातात घेतला असेल. बाहेर या मैत्रिणी गप्पा मारताय. गप्पा मारणाऱ्या या मैत्रिणी म्हणजे सगळी शास्त्र. गप्पा मारणाऱ्या मैत्रिणी म्हणजे सगळी शास्त्र आहे. आणि प्रत्यक्ष पतीच्या सहवासामध्ये अनुभव घेणारी ते संत आहे. म्हणून अनुभवे आले अंगा ते या जगातील तसे. तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. असं जे अनुभवाचं ज्ञान आहे. अनुभव नसेल तर अनुभवा वाचून बडबडते. एक म्हणजे नर्स बाई गोंदवलेकर महाराजांकडे आली
महाराजांना मी सांगितलं, महाराज मी स्टाफ नर्स आहे. त्यांनी विचारलं काय काम करावं लागतं, म्हणली रोज 3 ते 4 अवघड बाळंतपणं करावी लागतं. महाराजांनी हिशोब केला, रोज 4 म्हटली तरी महिन्याची 120, सुट्टी वगैरे असेल वरची 20 सोडून द्या म्हणजे महिन्याला 100, वर्षाला 1200 बाळंतपणं ती नर्स करते, 200 सोडून द्या म्हणजे 1000. बाई तुम्ही किती वर्ष काम करता, म्हणली 5 वर्ष झाली हॉस्पिटलमध्ये मी हे काम करते, 5 वर्षात तुम्ही 5000 बाळंतपणं केली, तुम्हाला मुलं किती आहेत, म्हणजे लग्नच झालं नाही. अनुभवा वाचून बडबड आहे असं. समजा एखादा कीर्तनकार माझ्यासारखा असं वर्णन करायला लागला, तरडगावला उभं रिंगण, सदाशिवनगरला गोल रिंगण, त्यानंतर वाखरीला गेल्याच्या नंतर पुन्हा उभं, नंतर अगोल रिंगण, सगळे टाळकरी वरकरी एकत्र जमणार, पताकावाले मध्ये येणार, इथून पुढे अभंगाला सुरुवात, झळझळीत सोनसळा, कळस देखीला स्वज्वळा, वाखरीवरून पुढे पंढरपुरात गेलं म्हणजे चंद्रभागेचं पहिलं स्नान, विधी तो आहे कथा नियम सांगितले, एवढं सुंदर वर्णन केलं ना त्या कीर्तनकारानं, सगळा समाज डोलायला लागला. मग एकानं विचारलं, महाराज कोणत्या दिंडीतून चालता, म्हणला एसटीनं जातो. अनुभवा वाचून असे. संतांचं जे ज्ञान आहे ते अनुभवाचं आहे आणि म्हणून माझा त्याच्यावर विश्वास आहे, म्हणून मी आज त्यांचे पाय पाहिले. पण माझं कोणतं पुण्य उदयाला आलं, कुणाष्टाऊ अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अवतारांची समाप्ती आहे पण नारायणाची समाप्ती नाही असं आहे. घडलं एकदा असं, शंकराचार्यांना नारायणाचं दर्शन झालं. शंकराचार्य म्हटले मी योगी आहे, मला दर्शन झाले यात विशेष नाही, पण कलियुगातला जीव भोगी आहे त्यांना तुमचं दर्शन कसं होणार. भगवंतानं सांगितलं बद्रीनारायणाला जा, नारद कुंडामध्ये माझी मूर्ती सापडेल, तिची स्थापना करा. मग शंकराचार्य बद्रीनारायणाला आले, नारद कुंडामध्ये नारायणाची मूर्ती सापडली, तिची स्थापना केली. आजही लक्ष्मीची मूर्ती मंदिराच्या बाहेर आहे. नारायण या शब्दाचे अर्थ पाहायला बराच वेळ जाईल, कारण नार या शब्दापासून तो तयार झालेला शब्द आहे. आयन याचा अर्थ आहे घर. एक एक शब्द महत्वाचा, कारण जेवढे संत देवाचे नाव आहेत ना त्याला फार महत्व आहे. समजा विठ्ठल नाव आहे, विदा ज्ञानेन ठानशो ज्ञान लाती गुणाची ती विठ्ठला, ज्ञान रहित अशा जीवांचं शरण आल्यानंतर जो रक्षण करतो त्याला म्हटलं जातं विठ्ठल. समजा माधव शब्द आहे, मौना ध्यानशे योगाचे विद्यी मी भारत माधव, किंवा मा विद्याचार्य प्रोक्ता तस्या ईशो येतो भवान, तेन माधव नामासी धवा स्वामिती इति शब्दिता. एक एक शब्द मार्मिकतेचा आहे. अर्थात हे आमचं संन्याशी आश्रमात शिक्षण आहे, त्यामुळं त्यांची भाषा वेगळी, इतरांची भाषा वेगळी. त्यांनी आपण सांगतो अर्जुनाला पोह झाला म्हणून गीता सांगितली, ते तसं कधीच मानणार नाही. असे नीट ऐका,
कारण का माझं एक सूत्र आहे, चाललेल्याला विचारण्यापेक्षा पोचलेल्याला विचारा. काय म्हटलं नीट ऐका, चाललेल्याला विचारण्यापेक्षा पोचलेल्याला विचारावं, त्याला मार्ग माहिती असतो. चाललेल्याला स्वतःलाच माहीत नाही तर दुसऱ्याला काय चालणार असं. म्हणून त्यांची भाषा फार वेगळी. वल्लभाचार्य कसे बोलतात, शंकराचार्य कसे बोलतात, वेगवेगळ्या आचार्यांच्या पद्धती कशा आहेत. समजा पशेताम पांडुपुत्राणाम आचार्य महती चमू, हे आचार्य पशेताम पांडुपुत्राणाम सरळ सरळ बोलणारे शंकराचार्य, पण वल्लभाचार्य तिरस्कृत बोलणं हे पांडुपुत्राणाम आचार्य पशेताम. समजेल ना भाषा, हे पांडुपुत्राणाम आचार्य पशेताम तुझ्याबरोबरच युद्धाला उभे राहिले, तिरस्कृत भाषा आहे. गोपीगीत शिकताना सुद्धा न खलू गोपिका, ही सगळी उपनिषद मी शिकलो, ज्यांच्याकडे शिकलो त्यांची जवळजवळ 36,000 सूत्र पाठ होती. कठ उपनिषद यम नचिकेता संवाद सांगताना त्यांनी क पासून ठ पर्यंत जे व्याकरण चालवलं महाराज, एक महिनाभर, एक महिनाभर व्याकरण चाललं होतं क पासून ठ पर्यंत. एवढी विद्वत्ता आहे, अशाकडे शिक्षण झाले, त्यामुळं पद्धती तशा आहे. आता आम्हाला जर कोणी सांगितलं ना एखाद्याला पत्रम पुष्प फलपतोय मूर्त बोल रे, मग पत्र म्हणजे पान, मग त्याच्याकरता रुक्मिणीचं वर्णन 15 मिनिटं, पुष्प म्हणजे फूल, गजेंद्राचा आख्यान 15 मिनिटं, फळ म्हणजे नाही का शबरीची बोर 15 मिनिटं. अरे गेलं ना एक तासामध्ये धबब झाला, काय अवघड काय त्याच्यामध्ये. तर त्या महात्म्याने सांगितलं ते सांगणं महत्वाचं नाही, कशाला पत्र म्हटले 15व्या अध्यायात छंदाऊशी यस्य पर्णाय, छंद हीच ज्याची पानं आहेत ते मला अर्पण कर, व्युत्पत्ती अघवी विसरेही, त्यांची भाषा आहे. आणि भविष्यात मोठ्या महात्म्याकडे थोडंसं शिकायला मिळेल, त्याच्यातून आपल्या समोर माठ. या सर्व टाळकरी बंधूंनी खूप सुंदरतेनं साथ केली, गोड गाणारी मंडळी येते. मला तर काही म्हणायचा प्रश्नच आला नाही, पण 82 पासून मी पायी पायी चालतो. काय माऊलींची माझ्यावर कृपा असेल, 32-33 वर्ष झालं लोणंदला माऊली समोर कीर्तनी, 32-33 वर्ष झाली, आता फक्त माझ्या मरणाची वाट पाहत आहे. म्हणजे दुसऱ्याला मिळेल असं. आणि म्हणून इतके वर्ष कार्यक्रम चाललेला आहे, त्यांची काय माझ्यावर कृपा असेल कोण जाणे. यावर्षी या ठिकाणी त्यांची सेवा करण्याचा योग या निमित्तानं प्राप्त झाला, आणि सुंदर साथ केली. लहान लहान मुलं जर पाहिली ना तर समाधान वाटतं. याचं कारण असं, काडी म्हणजे काठी उरली ना तोपर्यंतच वाकवता येते, एकदा सुकली ना मोडेल पण वाकणार नाही. अजून लहानपणी खरे संस्कार महत्वाचे. एक जण माझ्याकडे कडेवर पोरग घेऊन आला, बाबा सप्ताह सुरू झाल्यापासून रडतोय, मला माळ घालायची. अरे मग म्हटलं घाल ना, त्याची इच्छा आहे तर काय बिघडलं, तो अजून काही त्याला कळत नाही एवढ्या लवकर. म्हटलं कळत नाही तोपर्यंतच माळ घाल, त्याला जर कळायला लागलं तुझी काडी तुझी माळ काढी, म्हणलं कळत नाही तोपर्यंतच माळ घाल. लहान मुलांवर इतके सुंदर संस्कार आहे, चांगली गोष्ट आहे. दोन्ही पखवाद वाजवणाऱ्यांनी शेवटपर्यंत युती टिकवली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि युती टिकवणं एवढं सोपं काम नाही, वाजवणारे बरेच असतात असे नाही. कारण एका ठिकाणी मला कीर्तनाचा सहयोग आला, बाबा मी संस्थेची 4 मुलं आणि मी एकटा कीर्तनाला उभं राहिलो, एकही पुढं माणूस नाही. एकदम तिथूनच बोलला, वा सुरू करा. अरे म्हणलं कुणीच ऐकायला नाही, म्हणलं तसं नाही, वाजल्यानंतर काही येतात, वाजवल्यावर काही येतात. म्हणूनच भाषा सांगितली तुम्हाला, मराठी भाषा अशी आहे. काय सांगाय, काही काही वेळेला असं ते पुतणेचं वर्णन परवा मी एका ठिकाणी करत होतो, पुतना इतकं सुंदर श्रृंगार केला ना 5 प्रकारचा भागवतामध्ये, इंद्रिया ध्यास अंतकरणा ध्यास देह विस्मृती ध्यास, 5 प्रकारचा श्रृंगार. पर पुतना राक्षसीन होती, पण इतकी सुंदर दिसायला लागली श्रृंगार केल्यामुळं. तिनं नुसतं केस वळवायला ब्युटी पार्लर मध्ये 7,000 रुपये घालवले होते असं. असा सुंदर श्रृंगार करून ती गोकुळामध्ये आली, असली गोरीपान दिसत होती ना, लोक पाहूनच खुश झाली. स्वरूप सुंदर, पण त्यांना काय माहिती इतके सुंदर दिसते, पण याचा काय उपयोग आहे, काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जोरात चावती. असा भाग आहे, जाऊ द्या.
सुंदरतेने साथ केली. भगवान त्यांना उदंड आयुष्य देव. आपण शांततेने कीर्तन श्रवण केलं. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. भगवान सगळ्यांना उदंड आयुष्य देव. कार्यकर्त्यांनी सेवा करण्याची संधी दिली. आमच्या संजय महाराजांनी त्यांनी सांगितलं यावर्षी तुम्ही सेवा करा. मला धक्का बसला जरा कसं काय बोलवलं म्हणा, पण आलो. त्यांनी सांगितलं काम कीर्तन करा. म्हणलं येत असेल तर करील मी नाही. म्हणून त्यांची आज्ञा आपली सगळ्यांची सेवा घडली. केलेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर आहे.